स्थितीमध्ये तिथून आतमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जर आले तर प्रशांत थोडंसं थांबवते, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे ती आपण पाहूया. मागे सर का अरे 10 जण एवढी गर्दी का? सर आज ईडीने आपल्याला चौकशीसाठी बोलवलेलं आहे, काय तयारी आहे? ईडीने चौकशीसाठी बोलवलंय त्यात. तर जयंत पाटील ईडी कार्यालय परिसरामध्ये आलेले आहेत, कार्यकर्त्यांना रोखून ठेवलेलं आहे, बॅरिकेडिंग्स आहेत मोठ्या प्रमाणात आणि पोलीस बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सुरक्षेत ते ईडी कार्यालयामध्ये पोहोचतात. प्रशांत बरोबर आहे, ज्याने आपण पाहतोय जयंत पाटील अगदी चालत एनसीबीच्या कार्यालयापासून ईडीच्या कार्यालयात आलेले आहेत. स्वतः या झोनचे डीसीपी असतील, एसीपी असतील, हे त्यांना घेऊन ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत आणि चालत जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. आपण पाहतोय जयंत पाटील अवघ्या काही सेकंदात